त्यांची नाव का घेता तुम्ही? तुम्हाला काय माहिती आहे निधी ह्याच्याबद्दल, वडेट्टीवार बद्दल, पाटील बद्दल? तुम्ही ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधलेले. आमचं काम आहे शिवाजी माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे. आणि निकृष्ट काम झालं असेल हे भ्रष्टाचारवर तुम्ही बोलू नको. तुमच्या एव्हिडन्स आहे काय त्या भटकाचा होऊ शकतो? पुतळा कितीचा, पीडब्ल्यूडीने खर्च किती की ब्युटिफिकेशनचा केला, ते बोलतात ना आम्हाला विचार. मग कशाला आपण आले मग बोला. तर आज जो ज्या ठिकाणी पांगी करण्यासाठी आपण काय आज आपण त्या ठिकाणी पाहणी करायला गेल्यानंतर जो त्या ठिकाणी दोन्ही गटाकडून जे वाक्य पूर्ण करणार आम्ही पाहणी करायला गेलो, पाहणी करून आम्ही परत येत होतो. दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही. ते लोक अंगावर आले आमच्या काही लोकांना, वाटलं ही नेमकी लोक आहे. आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही. आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत. एक काही पोचू शकले नसते घराकडे. तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही, मग पुढारीला काय माहित. दुसरं आज विरोधकांकडून कुठेतरी जी पवित्र इमारत आहे त्याच्यावर दगड वगैरे टाकण्याचा हे करण्याचा तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला, याच्याकडे तुम्ही कसे पाहता? ठाकरे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात कशा स्वरूपात पाहतो तुम्ही पाहिला मी कसं पाहतो? नाही ना इथून जाऊ देणार नाही. पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचा भाग खाली आहे, त्याच्यावर दगड पडले आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत उद्धवला माहित आहे. त्यामुळे त्यांनी निपटले. पण त्याच्या टीकेला मी मानत नाही हो. हिंदुत्व करत होता आणि त्यांनी काढले आणि आमच्या लोकांनी बसवत. ह्याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे. त्यामध्ये काय करणार काय रिकाम तिकडे लोक आहेत, काय करणार मोर्चा काढायला काय लागतं? अरे इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकवतील आणि पुढच्या घेणार. अरे कसले तो उद्धव ठाकरे 2.5 वर्षात काय केलं? आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्यांना पाहिजे. आता मराठा आरक्षण 4 वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत, ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही. त्यामुळे या सगळ्यांचे आहे ना, फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध. महायुतीकडं महाविकास आघाडीकडे मुद्दामून आजचा प्रकार घडवण्यात आला. मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा, लीड करा आमच्या वतीने. ते मात्र तुमच्यावरती टीका करते. आदित्य ठाकरे स्वतः म्हणतो की तुमच्यामुळे हे सगळं राडाला. माझ्यामुळे काय राडाला? अरे शिवसेने राड्यामुळे शिवसेना नाव आली हे त्याला काय माहित. पण शेमडा होतो तेव्हा त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो. तेव्हा सुरुवातीला नव्हते ते. भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा. आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? काय आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं? मी आलो तर 35,000 पर कॅपिटल इन्कम होता, आज 2.5 लाख आहे. इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना ते आम्ही केले. इथे इंग्लिश मिडियम शाळा ते तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे, वृद्धाश्रम आहे. हे सगळे रिटायर झाले ना का झाले ते त्यांचे वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे. शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन
टीका करतायत. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला, मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसह. पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही. याच्यातल्या एकाने तरी एक तरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला? एखादी शाळा, एखादी बालवाडी, एखादं धार्मिक स्थळ, याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही. फक्त भारतीय जनता पक्षाने त्या आमच्या आत्ताच्या सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटना घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपापलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही, कोणतंही कार्य नाही आहे. मला यानं सांगावं वाटतं. मुंबईची एक टीका माझ्या कानावर आली, शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत. उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो? काय म्हणजे सगळ्या भाषेची अपेक्षा? शिवद्रोही आहे, मला त्याला सांगावंच हवं. शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. जो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज. एक तर पुतळा उभारला, स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या भारत सरकारच्या खर्चाने बनवलं. आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही. शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही. आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो आहे आम्ही, या जिल्ह्याचा कायापलट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही. सांगा उद्धव 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, एक तरी फॅक्टरी आणली, 50 लोकांना कामाला लावलं, एक तरी ब्रिज बांधला, एक तरी पाटबंधारे धरण बांधलं, काही केलं नाही 2.5 वर्षात.